मानखुत मध्ये गोदामाला लागलेली भीषण आग नियंत्रणात आली आहे. मंडळा परिसरात पहाटे 4:30 वाजता ही आग लागली होती. सध्या अग्निशमन दलाकडून कूलिंगचं काम सुरू आहे. दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही किंवा जीवितहानी झालेली नाही. सातारा शहरातील शनिवार पेठेजवळ रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाला एका भरधाव दुचाकी स्वारानं धडक दिली. या धडकेत वृद्ध गंभीर जखमी झालाय. या अपघातानंतर दुचाकी स्वाराने वृद्धाला चक्क लाथा आणि बुक्क्यांनी मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय. सातारा पोलीस या दुचाकी स्वाराचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसात राज्यभर झालेल्या पावसामुळे अनेक धरणं भरली आहेत आणि धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्याचं प्रमाण हे 72% गेलंय. सध्या राज्यात सर्वाधिक म्हणजे 86.60% उपयुक्त पाणीसाठा कोकणात आहे, तर मराठवाडा विभागातील धरणात सर्वात कमी म्हणजेच 58.44% पाणीसाठा झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे व्यापाऱ्यांचं जवळपास 700 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र शासनाच्या निकषानुसार व्यापाऱ्यांना फक्त 100 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. सांगलीत आटपाडीमध्ये रस्त्याचं काम करणाऱ्या राजपथ कंपनीच्या JCB वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. JCB काचा फोडण्यात आल्यात. खासदार संजय काका पाटील समर्थकांनी ही तोडफोड केली आहे. टोक वडगाव ते दिघची रस्त्याचं काम बंद पडण्यात आलंय. अनेक वेळा मागणी करूनही नियोजित ठिकाणी रस्ता न करता इतर ठिकाणी काम सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील चिस्टोला इथे दारूबंदीसाठी महिलांनी एल्गार पुकारलाय. दारूबंदी असलेल्या गावात कोरोनाच्या लॉकडाऊनचा फायदा घेत गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू झाला होता. अखेर संतापलेल्या महिलांनी दारू विक्रेत्याविरोधात मोर्चा काढत दारूबंदीसाठी एल्गार पुकारला. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागानं कारवाई करत तब्बल 1,95,000 रुपयांचा गुटखा ताब्यात घेतलाय. गुजरातवरून एका ट्रॅव्हल्समधून हा गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी ट्रॅव्हल्ससह 18,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. एका महिलेची चेन हिसकावून फरार झालेल्या सराईत चोरट्याला सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्यानं अटक करण्यात आली आहे. शिवसिंग दुधानी असं या चोरट्याचं नाव असून त्याच्यावर राज्यभरात 11 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून दागिने हस्तगत केले आहेत आणि साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे